आज चांदवड येथील प्रशासकीय कार्यालय येथे चांदवड तालुका सकल मराठा समाजातर्फे माननीय तहसीलदार प्रदीप पाटील यांना विविध मागण्यांसाठी तसेच श्री छत्रपती संभाजीराजे यांना पाठिंबा देण्यासाठी निवेदन देण्यात आले. यावेळी विविध पक्षातील पदाधिकारी व तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेवक ॲडव्होकेट नवनाथ आहेर व युवा नेते देवा पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सकल मराठा समाजातर्फे आज इथे सर्व आमचे सहकारी सर्व मराठा समाज एकत्र येऊन संभाजीराजे यांच्या आदेशानुसार 6 जूनला जो काही निर्णय होईल त्या निर्णयानुसार आम्ही सर्व मराठा समाजाचे एक नागरिक मराठा समाज एकत्र येऊन महाराजांच्या आदेशानुसार सर्व कार्य करू या अनुषंगाने आपल्या माननीय प्रांतसाहेब तहसीलदार साहेब यांना आम्ही आज निवेदन दिलं आहे. त्या निवेदनानुसार त्यांनी वरती ही पूर्व सूचना देण्यात यावी. तसेच संभाजीराजांनी आदेश केला 6 तारखेला का इथं काय करायचं काय नाही करायचं मराठा आंदोलनासाठी मराठा एक आरक्षणासाठी जे मुद्दे असतील महाराजांचे त्या मुद्द्यानुसार आम्ही सर्व एकत्र येऊन आज तालुक्यात प्रत्येक शहरात प्रत्येक जिल्ह्यात आणि तसेच पूर्ण महाराष्ट्रात सर्व सकल मराठा समाज एकत्र झालेला आहे आणि एकत्र होईल त्या अनुषंगाने आज आम्ही निवेदन दिलं आहे. 6 तारखेला महाराजांचा आदेश जो येईल त्या आदेशानुसार आम्ही पुढील कार्य करू. आज सकल मराठा महासंघ मराठा समाजातर्फे आम्ही समस्त चांदोडवासी यांच्या सह्यांचे निवेदन या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेब यांना या ठिकाणी दिलेलं आहे. आमची मराठा समाजाची यापुढील जी का दिशा असेल ती माननीय संभाजीराजे यांनी जे शासनाला 9 प्रकारच्या मागण्या दिलेल्या आहेत त्या 9 प्रकारच्या मागण्या शासनाने त्वरित मंजूर कराव्या आणि मराठा समाजाला न्याय मिळून द्यावा याकरता जे काही लिखित आदेश शासन पार करेल त्याला आम्ही सर्व मराठा समाजाच्या वतीने त्याला पाठिंबा देऊ. अगर मराठा समाजाला न्याय नाही दिला तर मराठा समाजाच्या 6 तारखेला संभाजीराजे हे रायगडावरून जो आदेश करतील त्या आदेशाला आम्ही सर्व मराठा समाज तालुक्यातूनच नव्हे जिल्ह्यातूनच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रातून संभाजीराजेच्या पाठीशी उभे आहोत हे आम्ही या ठिकाणी सिद्ध करण्यासाठी महाराजांच्या आदेशाची वाट बघत आहोत. 6 तारखेपर्यंत शासनाने या ठिकाणी त्यांचं धोरण घोषित करावं मराठा समाजाला न्याय मिळून द्यावा. नाही दिला तर महाराज जी भूमिका घेतील त्या सर्व भूमिकेला आमचं सर्व सकल मराठा महासंघाचा या ठिकाणी पाठिंबा राहील. या ठिकाणी राजकारण कुठल्याही प्रकारचं नाही. सर्वपक्षीय जे काही राजकारणी असतील सर्व मराठा समाजाचे नेतृत्व करणारे सर्व मंडळी या ठिकाणी एक आहोत आणि मराठा समाजाकरता न्याय मिळवण्याकरता या ठिकाणी कायम एक राहू. या ठिकाणी संपू.